शिर्डी येथे 14 जून 2011 रात्रीच्या सुमारास पाप्या शेखसह इतर साथीदारांनी खंडणीतील रकमेबाबत तडजोड करण्याचा बहाणा करत प्रवीण विलास गोंदकर आणि रचित पाटणी या दोन युवकांचे अपहरण केले होते. संशयितांनी खंडणीतील रकमेबाबत तडजोड करण्यासाठी राहता येथील हॉटेल सुरभी येथे दोघांना बोलावले होते. तेथून दोघा मित्रांचे अपहरण करून त्यांना निमगाव येथे नेऊन रात्रभर मारहाण केली होती. या मारहाणीत प्रवीण आणि रचित या दोघा मित्रांचा मृत्यू झाला. यानंतर शिर्डी परिसरात एकच संतापाची लाट उसळली होती. शिर्डीतील ग्रामस्थांनी रस्ता रोको करत आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी देखील केली आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश हे स्वतः घटनास्थळी येऊन पाहणी करत शिर्डीत ठाण मांडून होते. जनतेच्या रेट्यामुळे पोलीस यंत्रणा चांगली कामाला लागली आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या पथकाने तपास करून 24 पैकी 23 संशयितांना अटक केली होती. तसेच दोषारोपपत्र दाखल करून संशयितांविरोधात 22 गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने या सर्व संशयितांविरोधात अपहरण, खंडणी, खुनासह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात साक्षीदार नसला तरी पोलिसांच्या कुशल कामगिरीमुळे सबळ पुराव्यांच्या आधारे आरोपी पाप्या उर्फ सलीम शेख याच्यासह 12 जणांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली. याशिवाय 1 कोटी रुपयांहून अधिक दंडही ठोठावला. ब्युरो रिपोर्ट SP24 शिर्डी.